नमस्कार फ्रेंड, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण श्रीकृष्णाचा झुला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी हे 5 कलर वापरणार आहे, आकाश कलर, गुलाबी, हिरवा, शेंद्रा आणि पिवळा। हे फर वुलन आहे। डेकोरेशनसाठी मी अशी काही मणी वापरणार आहे, एक कात्री, सुई दोरा। असा हा झुला, हा झुला लोकल मार्केटमध्ये 70 रुपयामध्ये घेतलेला आहे मी। याची प्राईस कमी जास्त असू शकते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम हा झुला काढून बाहेर घ्यायचा। या ठिकाणी आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडी निवडीनुसार करू शकता। या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघू शकता व्हिडिओमध्ये। आपल्याला गच्च विणून घ्यायचं आहे। बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी येडा देऊन घेत आहोत। अच्छा, वरून काढलं परत हे वरून घालायचं आणि या साईडनं काढून घ्यायचं। परत येडा दिलेला आहे आपण, परत आता इथं येडा देऊन घ्यायचा आहे। हे बघू शकता परत इथं येडा देऊन घ्यायचा। हा भाग वरच्या साईडने आणायचा आणि परत या ठिकाणी बघू शकता तर परत या ठिकाणी येडा द्यायचा। बघू शकता पण थोडे थोडेच, म्हणजे 2-3 10-10 एका कलरचे राऊंड देऊन घेणार आहोत। 9 राऊंड तयार झालेले आहे। हा आपला 10वा राऊंड चालू आहे। या ठिकाणी परत आपल्याला बांधून घ्यायचं आहे, धागा कट करायचा। 10 राऊंड कंप्लीट झालेले आहे। या ठिकाणी बांधून घेऊया। साधी सिंपल गाठ देऊन घ्यायची। बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते। तर परत आपण हिरवा कलर यूज करणार आहोत। आपण इथं गाठ देऊन घ्यायची। परत याचे सुद्धा त्याच पद्धतीने 10 राऊंड तयार करून घ्यायचे आहे।
बघू शकता। प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे, लगेच फिट करून घ्यायचं आहे। याचे पण 10 राऊंड तयार करून घ्यायची। हे बघू शकता हिरव्या कलरचे मी 10 राऊंड करून घेतलेले आहेत आणि धागा कट केलेला आहे। हा झुला खरंच खूप सोपा आहे, एकदा नक्की तयार करून बघा। परत आता आपण गुलाबी कलर वापरणार आहोत। साती गाठ देऊन घ्यायची, बघू शकता सिंपल। माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। हे बघू शकता खूप सुंदर दिसतो आणि करायलाही सोपा आहे। पिट्ट घ्यायचं, याच पद्धतीने मी हाही गुलाबी कलरचे 10 राऊंड कंप्लीट करून घेते। हे गुलाबी कलरचे 10 राऊंड कंप्लीट केलेले आहेत। परत आपल्याला शेंद्रा कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत शेंद्रा कलरचे 10 राऊंड कंप्लीट करायचे आहेत। बघू शकता बघू शकता। परत शेंद्रा कलरचे मी 10 राऊंड कंप्लीट केलेले आहे, बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते। तर या ठिकाणी आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला पिवळ्या कलरनं कवर करून घ्यायचं आहे। आपली दांडी दिसू द्यायची नाही आपल्याला, असं कव्हर करून घ्यायचं।
बघू शकता. पूर्ण कंप्लीट करून घेते. हे बघू शकता मी या पूर्ण भाग असं कवर करून घेतलेला आहे. आता या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आपण आकाशी कलर लावून घेऊया. सिंपल गाठ देऊन घ्यायची. परत असं कवर करून घ्यायचं. बघू शकता याच पद्धतीने मी हे ही कडी आणि ही कंप्लीट करून घेते. हे बघू शकता ही अशी खालच्या साईडची काडी कवर करून घेतलेली आहे. तर परत ही काडी कवर करून घ्यायची आहे. जेणेकरून आपली काडी दिसता कामा नये एवढं फिट्ट घ्यायचं. हे बघू शकता मी खालच्या साईडनं पूर्ण कवर करून घेतलेलं आहे. मी ह्या दोन्ही साईड पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा झुला तयार करायचा आहे. त्यासाठी मी हा गुलाबी कलर वापरणार आहे. ही पण तीच प्रोसेस गाठ बांधून घ्यायची. प्रत्येक याच्यातून हे बघू शकता प्रत्येक कडीतून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे. बघू शकता याच पद्धतीने आपल्याला जे 15 राऊंड तयार करून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी 1 राऊंड आणि या ठिकाणी 1 डायरेक्ट शेवटच्या ठिकाणी या पद्धतीने पण करू शकता.
ही खूप सोपी पद्धत आहे। या ठिकाणी या पद्धतीनं मी पूर्ण कंप्लीट करून घेते। हे एक लूप मी गुलाबी कलरनं विणून घेतलेला आहे, परत आता इथून इथपर्यंत परत हिरव्या कलरनं विणून घेणार आहे आणि परत हे गुलाबी कलरनं विणून घेणार आहे। हे बघू शकता, परत आता हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत इथपासून इथपर्यंत हिरव्या कलरनं विणून घ्यायचा आहे। बघू शकता मी हिरव्या कलरनं हा विणून घेतलेला आहे भाग, तर आपला तिसरा भाग परत मी गुलाबी कलरनं विणून घेणार आहे। सेम तीच प्रोसेस। बघू शकता तुम्ही या ठिकाणाहून डायरेक्ट मी या ठिकाणावर घेतलेलं आहे। परत तर गाड देऊन घ्यायची आणि परत शेवटी हा मधला भाग आपण सोडून द्यायचा असंच हा पूर्ण भाग मी कंप्लीट करून घेते। हे बघू शकता या गुलाबी कलरनं हा पण भाग विणून घेतलेला आहे। आपण हा भाग मी पिवळ्या कलरनं कंप्लीट करून घेते हे आणि हे। बघू शकता आपला झुला कंप्लीट झालेला आहे। तर या ठिकाणी असेही असतात बघू शकता। बघू शकता सुंदर दिसत आहे ते। आपण डेकोरेशन करूया। बघू शकता मी डेकोरेशनसाठी हा बारीक गद्दा घेतलेला आहे आणि गोल्डन कलरचे 5-5 मणी घालत आहे। तुम्हाला जर मोठाले गद्दे भेटले तुम्ही मोठे लावू शकता। आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे इथं नाही भेटू शकले मला। या पद्धतीनं जोडून घ्यायचे या धागा कट करून घ्यायचा। बांधून घ्यायचं गोल्डन कलरचे मणी। डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता। हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते।
माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.